विलक्षण नाही का मधेशी लागलं हा विलक्षणसाठी हा एकाला विचारलं का रे तू का माळ खाल्ली नाही म्हणे डॉक्टरांनी काढा अरे काय तुम्ही विचित्रपणा करतायत हा आयुष्यभर परमार्थ केलेला सगळा वायाला घालवतात एक दिवस मरायचंच आहे ना मग मरणाला का घाबरतात हो परमार्थ ज्या दिवशी तुम्ही माळ काढाल त्या दिवशी पुन्हा शून्यामध्ये जमा होऊन जाईल म्हणतो शून्य होऊ देऊ नका परमात्म्यावरती निष्ठा ठेवा आणि मरण आलं तरी चालेल पण माळा काढायची नाही म्हणून गौरी सारखा वर्ग कुणी भर दिली म्हणजे लगेच माळ घालत नाही कारण त्याला माहिती आहे आपलं मन ताब्यात नाही मग विचार करतो बारकाईने पथ्य धरतो आणि काही काळानंतर तो गळ्यात माळा घालतो माळा घातल्यानंतर मग मात्र तो शेवटपर्यंत ती माळा टिकवतो गौरी सारखा हा वर्ग आणि तिसरा वर्ग आमचे गुरुजी सांगायचे शेणबुद्धी शेणपट बुद्धी शेणबुद्धी म्हणजे म्हशीचं किंवा गाईचं ओलं शेण डोळ्यापुढे आणा तुम्ही तुम्हाला सांगतो कर्पूर पेटेल गौरी पेटेल पण शेणावर किती काड्या उघडावा तुम्ही पेटेल ते हा शेण पेटणार तर नाहीच पण ते खालून त्या काडीला म्हणतो इकडे येतो माझ्याकडे तू माझा स्पर्श होताच पाय तुला नाही माझ्यासारखं केलं तर मग बघ आणि ते लगेच बघा काडी त्याच्यापर्यंत पोचत नाही तेवढ्यामध्ये आशिवून जाते ती काडी जशी काही फ्रीजमध्ये ठेवून दिली इतकी थंडगार अहो असा शेणाचा प्रभाव आहे असे शेणाच्या जातीचे लोक भरपूर आहेत जगामध्ये त्यांना नास्तिक म्हणतात माळकरी लोक जर त्यांना आग्रह करायला लागले ना अहो काय सोन्यासारखा तुमचा संसार आहे गोकुळासारखं तुमचं घर आहे किती सुंदर संसार आहे द्या मद्यपान पिणं सोडून द्या दारू पिणं सोडून द्या गांजा ओढणं सोडून आस्तिक वा पारमार्थिक वा गळ्यात माळ घाला असा एखादे माळकरी येता जाता त्याला शिकवत राहतो पण ते शेणाच्या जातीचं असतं त्याला ते शिकवलेलं काय आवडत नाही एक दिवस ते माळकऱ्यालाच रागवून बसतो इकडे यार तू काय रोज रोज लावून दिलं घाला माळ तुझीच तोडतो म्हणजे आपण सख्खे मावस बघून दो बऱ्याच दिवसापासून मला जोडीदार नाही म्हणे हे शेणपट बुद्धीचे लोक यापैकी कसाही बुद्धीचा व्यक्ती असला आणि तो जर आमच्या संतांच्या सानिध्यात गेला तर संत मात्र त्याच्या बुद्धीमध्ये बदल घडवतात आणि एक महत्वाचं वाक्य बोलतो संत आपल्या बुद्धीमध्ये बदल घडवतील यात काय नवल आहे पण ज्याला बुद्धीच दिली नाही अशा प्राण्याला संत बुद्धी देऊन बोलायला लावतात आमच्या ज्ञानोबरायांनी केलं काय रेड्या मुखी वेद बोलविला सर्व दुजांचा हरविला रेड्या मुखी वेद बोलविला सर्व दुजांचा हरविला शांती रूपी प्रगतला ज्ञानोबा माझा शांती रूपी प्रगतला ज्ञानोबा माझा बदल घडवतील यात काय विशेष आहे पण ज्या प्राण्याला देवाने बुद्धीच दिली नाही अशा प्राण्याला संत बुद्धी देऊन बोलायला लावतात मी तुम्हाला असं विचारतो म्हशीच्या मुलाला तुमच्याकडे काय म्हणतात म्हशीचा पोरगा म्हशीचा मुलगा काय म्हणतात त्याला रेडा किंवा पर्यायी शब्द अवहेला अजून पर्यायी शब्द टोणगा हेला म्हणा रेडा म्हणा टोणगा म्हणा त्याला बुद्धी दिली एका देवाने अहो त्याच्या आईलाच बुद्धी नाही तर त्याला कुठून आपण म्हशीला इडी जात म्हणतो की नाही तिचंच पोरग ते त्याला कुठून बुद्धी राहणार इतकं बावळट अजिबात अक्कल नसते त्याला मी विनोदाने सांगत असतो जुन्या काळाचे उदाहरणं आहेत काही बघा तो रेडा एसटीला जर आडवा झाला तर ते ड्रायव्हर हॉर्न देऊन देऊन जाम होतं पार शेवटी कॅबिनमध्ये टामे पडलेली असते टामे काढतं ते खाली उतरतं आणि जोराचा रपाटा टाकतो असाच त्याच्या पाठीवर जोराचा रपाटा टाकतं तरी त्याला काही फरक पडत नाही त्याला असं वाटतं आपल्या अंगावर एखादा पक्षी बसला अजून दुसरा रपाटा त्याच जागेवर टाकला की मग त्याला थोडं खाजरं सुटतं आणि तिसरा रपाटा तिथेच बसला की मग त्याला तो बसतो आणि मग तो मागे ओढून पाडतो की भारतात काय चालू आहे बस अशी स्थिती आहे इतका बावळट प्राणी आणि तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल उद्या प्रयोग करा एक बैलगाडी झुंपा आणि एक हेल्यांची गाडी झुंपा आणि दोन्ही गाड्या चालवून पहा आणि सायंकाळी मला मोबाईल करून सांगा असा असा अनुभव आला म्हणून
करू नका बरं का प्रयोग. कारण काय अनुभव येईल मी तो आत्ताच सांगतो. बैलगाडी हाकलल्यानंतर तुम्हाला असा अनुभव येईल, तुम्हाला जिथे पोचायचं तिथे तुम्ही सुखरूप पोचणार. पण हेल्यांची गाडी हाकलल्यावर तुम्हाला जिथे जायचं तिथे नाही तुम्ही जाणार, त्यांना जिथे जायचं तिथे तुम्हाला घेऊन जातील ते. इतके बावळट असतात रेडे, इतका हेला बावळट. पण आमच्या ज्ञानोबारांनी त्यांच्या मुखातून वेद बोल. एक शेवटचं उदाहरण सांगतो आठवलं म्हणून. लहानपणी एका कीर्तनकाराच्या मुखातून ऐकलं होतं मी रेड्याच्या बद्दलच बरं का. हायवे रोड चौफुली होती म्हणे, आणि त्या चौफुलीवरती दोनच दुकानं होते, एका बाजूला हॉटेल आणि एका बाजूला पानटपरी. पानटपरीवाल्याला अर्जंट कुठेतरी जायचं होतं, 5-10 मिनिटाचं काम होतं. त्याने वाटलं 5-10 मिनिटासाठी टपरी बंद करण्यापेक्षा याला सांगून जाऊ आपण लक्ष ठेवू म्हणून. मग तो पानटपरीवाल्या हॉटेलवाल्याला सांगतो माझं 5-10 मिनिटाचं काम आहे, मी लगेच येतो, तू फक्त माझ्या पानटपरीवरती लक्ष ठेव. त्याने सांगितलं ये तू जाऊन मी लक्ष ठेवतो. मग ते गेलं पानटपरीवालं हे लक्ष देत बसलं. पण थोड्या वेळाने 2-4 4-व्हीलर त्याच्या हॉटेलसमोर आल्यात, तो त्या लोकांच्या गिरायकांच्या व्यवस्थेमध्ये हॉटेलवाला लागला. आणि मग टपरीकडे कोण ध्यान देत आहे, अचानक एक हेलं आलं आणि फिरत येऊन ते डायरेक्ट पानटपरीच्या समोरच उभं राहिलं. गिरायक कसं समोर उभं राहतं तसं अगदी एकदम समोर उभं राहिलं ते पानटपरीच्या. आता तुम्ही मला एक सांगा, तुम्हाला एक माहिती आहे का, पानटपरीच्या सेंटरमध्ये आरसा असतो, असतो ना. याचं नेमकं आरशामध्येच लक्ष गेलं आणि आरशामध्ये त्याला दिसलं काय येलं. कारण हे आपलंच प्रतिबिंब आहे, याची ज्याला अक्कल नाही त्याचं नाव रेडा. तोच येला, तोच तोंडगा. याने जेव्हा त्याचं सुंदर ते ध्यान आरशामध्ये पाहिलं, मग काय विचारता. आता मी तुम्हाला असं विचारतो, दोन रेडे समोर आल्यानंतर ते काय जय हरी करतील? दोन पायाचे करत ते तेव्हा 4 पायाचे कुठून करतील? बरेच रेडे जय हरी करत नाही, रेड्यांमध्ये झुंज होणार. या रेड्याने त्याच्यावरती डोळे ताणले. आता हे त्याचंच प्रतिबिंब आहे, त्याचेही डोळे फाकले गेले. हा म्हणे माझ्यावरती डोळे ताणतो, याने मुंडकं हलवलं, त्यानेही मुंडकं हलवलं, याने पायाने माती उकरली, त्यानेही माती उकरली. छोट्या बाहेरचा हेला म्हणे हा मला काय समजला म्हणे. 2-4 पावलं मागे सरकला आणि जसा ते हेल्याला धडक द्यायला गेला टपरीच त्याच्या डोक्यात अडकली. वाकडे तिकडे शिंग टपरी डोक्यात अडकली, टपरीच गरगर फिरवत घेऊन गेलं ते उपटून. थोड्या वेळाने टपरी आला पाहतोय तर पानटपरीवाला पाहतोय तर पानटपरी गायब. त्याने हॉटेलवाल्याला विचारलं का रे आपली पानटपरी रे, म्हणे गेलं बोलं घेऊन. तू काय करत होता? अरे मी माझ्याकडे गिराईक आले त्यांच्या व्यवस्थेमध्ये अडकलो होतो. एवढा निर्बुद्ध प्राणी, इतका बावळट प्राणी रेडा, त्याला बुद्धी नाही. पण माऊलींच्या मनात आलं की पैठणच्या ब्राह्मणांचा गर्व घालवण्यासाठी याला संस्कृत बोलायला लावू. सोपा वेद नाही, अवघड वेद त्याला बोलण्याची आज्ञा आमच्या ज्ञानोबारांनी केली. माऊली म्हटले त्याला ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवा. त्याला आज्ञा केली ऋग्वेद बोलायचा हेल्या रेड्या ज्ञाना, त्याचं नाव ज्ञाना होतं ऋग्वेद. तो रेडा वेद बोलू लागला. संतांच्या मनात आलं तर काय होणार नाही, होता त्यांची कृपा पशु बोले वेद, चाले निर्जीव भिंत महिमा आगाध नोवे हा सामान्य महिमा. संतांचा नैवद्य हातीचा मूर्ती देवी ऐसा संतांचा महिमा, झाले बोलाया चेशिमा असा संतांचा महिमा आहे. अनेक संतांनी वेगवेगळ्यांना बुद्धी दिली. जवळचं उदाहरण देतो, नाथ बाबा पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या पदरी अनेक हुशार शिष्य होते, पण एक अतिशय मतिमंद होता. काय नाव? गावबा. पण शेवटी निजधामाला जायच्या वेळेला मस्तकावरती हात ठेवला आणि कृपा केली, सांगितली आज्ञा केली त्याला तू भावार्थ रामायणाचा उत्तरकांड 7वा कांड लिहायचा. गावबा म्हटला मी 55 नंबरचा विद्यार्थी कायम झोपा काढणारा. नाथ बाबा मला शक्य नाही दुसऱ्याला सांगायला पाहिजे होतं. नाथ बाबा म्हटले नाही तुला मी आज्ञा केली ना तू ती लिहिणार, तू काळजी करू नको तुला बरोबर सुचेल. आणि मग गावबानी ती ज्ञान लिहिलं.
श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य यांच्या पदरी एक मतिमंद शिष्य होते, त्यांचं नाव होतं ज्योतकाचार्य. पण एक दिवस त्यांची दया शंकराचार्यांना आली, त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला, आस्कलित वेदांताचा पाठ त्यांनी जगाला शिकवला. ही संतांची कृपा आहे. अनेक अनेक संतांनी बुद्धीमध्ये बदल घडवून अज्ञान घालवलं आणि परमात्म्याचं दर्शन घडवून दिलं. निळोबाराय म्हणतात, माझ्या तुकोबारायांनी माझं अज्ञान घालवलं आणि यशोदेचा बाळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांचं मला दर्शन घडवून दिलं म्हटले. झालं इथपर्यंत. असा सगळ्या संतांचा अनुभव. तसं नाथ बाबा म्हणतात, माझे श्रीगुरु रामाजनार्दन स्वामी त्यांनी केलं काय, बोध दिला मज सांगाती मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेमे छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरीपीठ. अज्ञान निवृत्त झालं, ज्ञानदृष्टी प्रतीतीला आली, पंढरपूरचं दर्शन झालं. पंढरपुरात पोहोचल्यानंतर आनंद घन परमात्म्याच्या चरणावरती माझं चित्त स्थिर होतात, त्या परमात्म्याचं दर्शन होतात. अवघे चित्र लोके आनंदाची आता, अवघे चित्र लोके आनंदाची आता, अवघे चित्र लोके आनंदाची आता, अवघे चित्र लोके आनंदाची आता. चरणी जगन्नाथ चित्त ठेले, चरणी जगन्नाथ चित्त ठेले, मृदंगाचार्य आहेत. नुसत्यांना म्हणणारेच पाहिजे, काही म्हणायला सांगा की तसं वादन आहे, तसं गायन आहे, अशी साथ पाहिजे. नाही तर आमच्या खानदेशाकडे साथ मिळते आम्हाला. एखादा पखवाजा, आम्ही कीर्तनाच्या पहिलेच बोलवतो, पखवाजा कोण आहे त्याला बोलवा. त्याला जर विचारलं का रे किती बोल झाले तुझे, महाराज बोल वगैरे काहीच नाही, पण तुम्ही काही म्हणा, मी बरोबर वाजून घे. अरे तू काय बरोबर वाजून घेशील, दादरा मात्रा म्हणा, त्रिताल मात्रा म्हणा, केरवा मात्रा म्हणा, कुठलाही मात्रा म्हणा, ठाई म्हणा, काही म्हणा, त्याचा एकच बोल दुखतंय खुब्यात आणि चाल दीड बी घ्यात. अशी स्थिती आहे बघा. असं वातावरण आहे, मला असं वाटायला लागलं आता काकड्या होईपर्यंत, काकडा होईपर्यंत सोडूच नाही तुम्हाला. म्हणजे सगळा भाग गेला, शिण गेला ना अवघा झाला आनंद. नाथ महाराजांचा सगळ्या संतांपेक्षा जबरदस्त आनंद अनुभव. नाथ महाराज सांगतायत, मला तर संपूर्ण त्रैलोक्यच आनंदमय दिसतंय म्हटले. का? आनंद घन परमात्म्याच्या चरणावरती चित्त स्थिर झाल्यामुळे. आणि ही कृपा आमच्या रामाजनार्दन स्वामींची, त्यांच्यामुळे अवघे चित्र लोक्य आनंदाची होता. तसं ज्ञानोबाराय म्हणतायत, माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज, कृष्णांजने एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्रीगुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वळ. आणि त्यांच्यामुळे बाप रुखमा देवीवर विठ्ठल दिनाचा दया, त्या परमात्म्याचं दर्शन झालं. आनंद घन तो परमात्मा, आणि त्याचं दर्शन होताच त्याच्या अनुभूती येताच मला एवढा आनंद प्राप्त झाला तो आनंद घन परमात्मा पाहिल्यानंतर, की आतही आनंद आणि बाहेरही आनंद, ही गोष्ट ज्ञानोबाराय अभंगाच्या अंदर
अभंगाच्या पहिल्या चरणात ज्ञानोबाराय सांगतायत, माझ्या सद्गुरूंमुळे मला एवढा आनंद प्राप्त झाला, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपामुळे कृपाप्रसादामुळे आनंद घन परमात्म्याचं दर्शन होऊन एवढा आनंद की आतही आनंद आणि बाहेरही आनंद. सबाय अभ्यंतरी अवघा परमानंद रे आनंद रे आजी आनंद रे. ज्या दिवशी परमार्थ सफल झाला आनंद घन परमात्म्याचं दर्शन होऊन त्याच क्षणी निर्माण झालेला हा अभंग आहे. आणि आज आपल्या सप्तातला सुद्धा तो आनंददायी क्षण आनंदाचा दिवस आणि त्यामुळे हा अभंग आपण शिवेसाठी निवडलेला आहे. माऊली म्हणतात आनंद रे आजी आनंद रे. आणि आनंद अतिरिक्त इतर विषयांमध्ये तुम्हाला नुसता आनंदाचा भास होईल पण खरा आनंद मिळणार नाही. आनंद या शब्दाचं चित्त असा आनंद आहे परमार्थामध्ये की परमार्थात जो आनंद आहे तसा आनंदच नाही कुठे. नाही या आनंदाशी जोडा, त्या आनंदाला जोड नाही. दोन अर्थ त्यातून निर्माण होतात. परमार्थासारखा आनंद कुठेच नाही आणि परमार्थामध्ये जो आनंद आहे तो आनंद कुठेच नाही. एवढा आनंद आनंद या शब्दाबद्दल बोलतो. शब्द नाही असा एकमेव हा शब्द आहे आनंद शब्द. आणि त्याचं चीज फक्त परमार्थामध्ये होतं. माऊली म्हणतायत मला आनंद प्राप्त झाला. आनंद रे आजी आनंद रे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंद रे. पण ज्ञानोबारायांनी हा अभंग हा अनुभव एखाद्या अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे होता. पण समोर डायरेक्ट समाजासमोर उभा असलेला जो समाज होता समोर त्या समाजामध्ये समोर अनुभव मांडतायत. दोन प्रकारचा समाज आहे समोर. काही शिकलेले सुशिक्षित आहेत, शिकलेले सवरलेले, तर काही भोळे भाबडे अनपढ आहे. ते सगळे विचार करायला लागले का रे आपली परिस्थिती अनुकूल आहे, आपल्याकडे सगळं काही भरपूर आहे आणि आनंद नाही. संतांना एक वेळेला खाण्याची पंचायत आहे आणि ते म्हणतात एवढा आनंद की आतही आनंद बाहेरही आनंद. कस काय एवढा आनंद? चला आपण संतांना विचारूया तो आनंद कसा मिळेल म्हणून. कारण सगळं काही आहे ना, आनंद नसेल तर काय करायचं ते आपल्याला. चला विचारू माऊलींना. अरे पण माऊली आपल्याला आनंद मिळण्याचं साधन सांगतील का? संतांचा अवतारच जगासाठी असतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देवस्थानी परोपकारी. त्यातल्या त्यात माऊली म्हणजे आईचं अंतकरण आहे. वेदशास्त्र देती बाई म्हणते ज्ञानाबाई आई. बर श्रीमंतांचीच आई एका नुसती ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से न पाहे याते कोणाचा विचार. अनाथांची आहे ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी भेद नाही. म्हणून बघा जरा बारकाईने लक्षात घ्या, आळंदीला श्रीमंतांची मुलं शिकायला जातात आणि गरिबांची मुलं शिकायला जातात. पण ज्ञानोबाराय असा भेद करतात का? हा श्रीमंताचा, याला भरपूर कला द्यायची, याला भरपूर ज्ञान द्यायचं. माऊली फक्त म्हणतात हा नित्यनियमाने इंद्रायणीचं स्नान करतोय की नाही, रोज नगर प्रदक्षिणा करतोय की नाही, सकाळ संध्याकाळ श्रद्धेने निष्ठेने समाधीवरती डोकं ठेवतोय की नाही, एवढंच बारकाईने माऊली त्याच्या आतलं बघतात. अंतकरण शुद्ध आहे की नाही? जर शुद्ध अंतकरण असेल, तो गरीब असेल किंवा श्रीमंत असेल, माऊली त्याला काय करून टाकतील सांगता येत नाही. करील ते काय रोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी. माऊली आनंद देतील, आईचं अंतकरण आहे. चला आपण त्यांना विचारू. असा आपसात विचार करून सगळे लोक माऊलींकडे येतात. माऊलींना विचारतात माऊली तुम्ही जो आनंद उपभोगतात तो आम्हाला मिळेल का? आमच्याकडे सगळं आहे पण आनंद नाही हो, मग आम्हाला आनंद मिळण्याचं साधन सांगा ना, मिळेल का तो आनंद आम्हाला? माऊली म्हटले अरे तो आनंद मिळविण्यासाठीच देवाने आपल्याला या जन्माला पाठवलेला आहे, तुम्हाला सुद्धा तो आनंद मिळवता येईल. सांगा ना मग माऊली कसा मिळेल तो आनंद? माऊली म्हटले आनंद जर तुम्हाला खरोखरच मिळवायचा असेल आणि हा जन्म सार्थकी लावायचा असेल तर मी सांगेल त्या पद्धतीने साधना करावी लागेल, तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार. म्हटले काय साधना? अगोदर सामान्य पारमार्थिक साधना तुम्हाला अशी करावी लागेल, रामकृष्ण हरी भजन नित्य करावं लागेल, गळ्यात तुळशी माळा घालावी लागेल, एकादशी सोमवार व्रत करावं लागेल, आळंदी पंढरी वारी करावी लागेल, आई वडिलांची सेवा करावी, रोज देवपूजा, हनुमंतरायांचं दर्शन, हनुमान चालीसा वगैरे, ही सगळी नित्य साधना तुम्हाला रोज करावी लागेल. वडील धाड्यांचा सन्मान, अंतकरणामध्ये दया, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये आचरणात आणाव्या लागतील. आणि हे आचरणात आणून माझ्या श्रीगुरूंनी जी मला साधना जो बोध मला दिलेला आहे तो बोध मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या बोधाप्रमाणे विचार केल्यानंतर फक्त तुम्ही मला नक्की सांगा तुम्ही परमार्थ टिकवणार का? ती विचार करायला लागली, विचारात पडली. ते म्हटले आनंद मिळविण्याशिवाय जर मानवी जीवनाचं सार्थक नाही तर इतरत्र काय मिळवण्यामध्ये माणसाचं कल्याण आहे? मिळवलाच पाहिजे, त्यांना पश्चाताप झाला.
आणि बारकाईने विचार करून त्यांनी माऊलींना सांगितलं, माऊली तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तयार आहेत गळ्यात माळा घालायला, तुम्ही सांगाल तशी साधना आम्ही करू, पण आम्हाला आनंद मिळवायचाच आहे. सगळ्यांनी माऊलींकडनं तुळशीच्या माळा घातल्यात, सगळे पारमार्थिक झालेत, सगळ्यांनी आश्वासनं दिली आम्ही रामकृष्णहरी भजन करू, रोज नित्यनियमाने परमार्थ करू, व्रत वैकल्य उपासना ध्यानधारणा सगळ्या गोष्टी तुम्ही सांगाल त्या आम्ही आचरणात आणू, पण सांगा आनंद कसा मिळेल. सगळी सामान्य साधना पारमार्थिक सांगून झाल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतायत, आता याच्यानंतर तुम्ही ही साधना घरी करत राहायचं, आणि ही साधना करत असताना माझ्या श्रीगुरूंनी जो मला बोध दिलेला आहे तो मी तुम्हाला सांगतो, त्या बोधाचा विचार करायचा, तुम्हाला आनंद मिळेल. माऊली कोणता बोध हो माऊली त्या सगळ्या सद्ग्रस्तांना सांगतायत, एक या संख्येपासून सहा या संख्यापर्यंत या संख्यांमध्ये काय ज्ञान आहे, काय तथ्य दडलेलं आहे, त्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. ते ज्ञान तुम्हाला कळालं, ते गुह्य तुम्हाला कळालं, तो विचार तुम्हाला कळाला की तुम्ही सुद्धा आनंदाला प्राप्त व्हाल. ज्ञानोबाराय अभंगाच्या पासून सहा या संख्येपर्यंत या संख्यांमध्ये काय ज्ञान दडलेलं आहे, काय गुह्य आहे, त्या ज्ञानाचा विचार करा, ती ज्ञान प्राप्त करा. ती ज्ञान तो विचार तुम्हाला कळाला की तुम्हाला सुद्धा परम आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एक दोन तीन चार पाच सहा इतुले विचारून मग परमानंदो रहा अभंगाच्या दोन चरणांपर्यंत आपण आलो. एकदा सगळ्यांनी संप्रदायाच्या नियमानुसार हाताने टाळी आणि मुखाने माझ्या विठोबाचे नाम अट्टासे उच्चारा. कोणी आळस करू नका, सगळ्यांनी प्रेमाने टाळी वाजवून मोठ्या प्रेमाने नामस्मरण करा. आळस न करता सगळ्यांनीच टाळी वाजवायची, सगळ्यांनीच नामस्मरण करायचं. विठो बार खुमा जय खुमार खुमार कुमार कुमार कुमार
उडी मारायची होती. आनंद आहे बघा. हो सगळेच मंत्रमुग्ध झालेले आहेत. महिला मंडळी काय पावल्या घेतात, तुम्ही सगळे काय नामस्मरण करतात, काय टाळ्या वाजवतात, काय जल्लोष आहे. दुसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतायत, आनंद मिळविण्यासाठी हे जीवन असल्यामुळे तुम्ही एक या संख्येपासून सहा या संख्येपर्यंत या संख्यांचं ज्ञान लक्षात घ्या, त्याचा विचार करा, तुम्हाला आनंद मिळेल. एक म्हणजे काय हो, एक म्हणजे काय मग, तर या जगामध्ये जग मिथ्या आहे आणि म्हणून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा निवास. का बर सर्वम खल्विदं ब्रह्म मे नानास्ति किंचन. सगळ्या ठिकाणी ते परब्रह्म आहे, परब्रह्म एकच आहे. पण एको देवो सर्व भूतेषु गुणः सर्वव्यापी सर्व भूतांतरात्मा. एकच हरी आहे परंतु सगळ्या ठिकाणी आहे. एक हरी आत्मा जीवसी वसम. एक हरी आत्मा जीवसी वसम. हरी येथे रे हरी तेथे रे हरी वाचवणी दुजा ठाव नाही कोठे रे. सगळ्या ठिकाणी तो परमात्मा आहे. तुका म्हणे अकळ आहे सगळं व्यापक. आपणही मानतो मानतो पण प्रतितीला आणत नाही. जर प्रतितीला आणला असतं तर आपल्या आपल्या मध्ये वैरभाव राहिला नसता. कारण परमात्म्याने माऊलींच्या मुखातून काय सांगून ठेवलेलं आहे, तुम्हाला जोही व्यक्ती भेटेल त्याच्यामध्ये मलापा, तो वैरी जरी असला तरी त्याच्यात मलापा आणि बळज जय हरी बळज रामकृष्ण हरी म्हणा आनंद निर्माण होईल. जे जे भेटे भूत तेथे मानी जे. इथे भूत म्हणजे मसण खाईतलं नाही सांगितलेलं, भूत म्हणजे आपणच. जो जो व्यक्ती तुम्हाला भेटेल तो देव जाणा. तेथे मानी जे भगवंत हा भक्तियोगुण शेत जाणं माझा. आणि तुम्ही प्रयोग करून बघा, एखादा वैरी असेल तुमचा, तुम्ही बळज उद्या त्याला जय हरी ठोका, ती रात्रभर झोपणार नाही, एकदम आईस्क्रीम होऊन जाईल. कसं काय बोललो काय माहिती बा. हा ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्वतःहून बोलेल, काहो आपलं एवढं वैरत्वन तुम्ही कसं काय बोललात. मग त्याला सांगा आपल्याला या जगात राहायचंच किती दिवस, एक दिवस केव्हा आपण मरणार सांगता येत नाही. बोलून चालून आनंद लुटून घ्यायचा. पण एकदा बोलून बघायचं, दोनदा बोलून बघायचं, बोलल्यानंतर जर बोललं तर ठीक आहे, तिसऱ्यांदा बोलायचंच नाही. डायरेक्ट समजायचं हे राक्षसाची औलादी, तिकडे शिलगू द्या त्याला. अशीच देते याला म्हणतात एक. एकाला सगळ्या परमात्म्यामध्ये सगळ्या जीवजंतूंमध्ये बघा त्याला, त्या एका परमात्म्याला. त्याला सगळ्यांकडे बघितलं, सगळ्यांमध्ये बघितलं तर तो आनंद घण आहे, आनंद दिल्याशिवाय राहणार. याला म्हणतात एक. दोन म्हणजे काय, दोन तत्व आहेत या जगामध्ये, जीव आणि शिव. यांचा एकोब्याने विचार करा. म्हणून बघा काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला दही लाईचा काला मिळेल. आयुष्यभर नामस्मरण निष्ठेने केल्यानंतर, शुद्ध अंतकरणाने केल्यानंतर नाम नामीचा काला सुद्धा होईल. आपण त्यांचं नाम घेऊन आम्ही परमात्मा सुद्धा प्राप्त होईल. पण शेवटचा काला आहे जीव शिव काला, यांचं मिलन होणं हा काला. रोज देवाला प्रार्थना करायची की देवा हे एकत्रीकरण झालंच पाहिजे, जीव शिवाचं ऐक्य झालंच पाहिजे, हा काला सुद्धा तू आमच्याशी करून घे. याला जीव शिव ऐक्य काला म्हणतात. जीव आणि शिव याचा एकोब्याने विचार करा, हा काला प्राप्त होईल की नाही याचा विचार करा. तीन तत्व आहेत या जगामध्ये, सत्व रज आणि तिघांचा त्याग करा आनंद मिळेल. एक म्हणे सत्व रज चांगला, सत्व गुण चांगला आहे तो राहू द्यायला काय हरकत आहे. पण सत्व गुणामुळे अहंकार निर्माण होईल आणि तिळभर सुद्धा अहंकार देवाला चालत नाही. तिळ मात्र जरी होया अभिमान मेरू तो समान, तो सत्व गुणामुळे होतो. म्हणून सत्व गुण सुद्धा ठेवायचा नाही. हरिभक्तांना माहिती आहे यांचा शिरकावा ते होऊ देत नाही.
सत्वर जतम बाधा नव्हे हरिभक्ताशी कदा. हरिभक्तांना याची बाधा होत नाही. चार म्हणजे काय? चार वेद आहे, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या चारही वेदांमध्ये त्या आनंदघन परमात्म्याचं चिंतन आहे. वेदांचा अभ्यास करा, तुम्हाला आनंद मिळेल. पाच म्हणजे काय? पाच कोश आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. आनंदमय कोशाचा विचार करा, आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. सहा शास्त्र आहेत, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र, धर्मशास्त्र आणि वैषयिक शास्त्र. या सहा शास्त्रांचा विचार करा, त्यामध्ये आनंद घन परमात्म्याचंच चिंतन आहे. हा विचार तुम्हाला कळाला या सगळ्या संख्यांचा, ज्ञानोबाराय सांगतायत 1 2 3 4 5 6, हा विचार तुम्हाला कळाल्यानंतर इतुले विचारुणे मग परमानंदू रहा. आता हे सगळं ऐकल्यानंतर जेवढे शिकलेले सवरलेले सुशिक्षित होते ना, त्यांना एकदम गोड वाटलं हे चिंतन. उठून उभे राहिले, टाळ्यांचा कडकडाट, वा माऊली वा माऊली, तुम्ही एकदम सोपं सांगितलं, आम्ही असा ध्यास करणार, असं चिंतनच करणार, या सगळ्या संख्यांचा विचार करणार, ते ज्ञान मिळवणार आणि आनंद प्राप्त झाल्यानंतरच तुमच्याकडे आता आम्ही येणार. तुमचं दर्शन घेऊन तुम्ही आमचे शिरगुरु आहात, तुमचं दर्शन घेऊन तुम्हाला आम्ही आनंदाची अनुभूती झाली की नाही ते एक दिवस सांगणार. सगळे आनंदात निघून गेले घरी. पण फक्त सुशिक्षित, जे भोळे भाबडे होते, अनपढ होते, अनपढ म्हणजे अक्षर शत्रू. अक्षर शत्रू कोणाला म्हणतात? ज्यांचं ना अक्षरांचं अजिबात जमत नाही, लहानपणी शाळेत जात नाही, अभ्यास करत नाही, वाचनाचं शिकत नाही आणि मोठे झाल्यानंतर त्याच्याकडे डोळे ताणून पाहतात. कशाकडे? अक्षरांकडे. त्यांचं त्यांचं वैरत्व असतं, त्याला अक्षर शत्रू म्हणतात. हे जे बोळे बाबडे होते, ज्यांना वाचता लिहिता येत नाही, ते चेहरे उतरून माऊलींसमोर बसलेत. माऊलीने त्यांना विचारलं, का रे तुम्ही का बरं चेहरे उतरून बसलेत? आणि माऊली, जीवन शिवन यजुर्वेद आणि ऋग्वेद आम्हाला काहीच कळालं नाही, आम्ही नाराज एवढ्यासाठी झालोत की आम्हाला आनंद मिळणार. माऊली म्हटल्या, नाराज होण्याचं काही कारण नाही, तुम्हाला हे कळालं नाही ना, दुसरी साधना सांगतो, तरी ती साधना केल्यानंतरही आनंद मिळेल. नक्की माऊली, हो यालाच आई म्हणतात, यालाच माऊली म्हणतात. का बरं? जया जे पाहिजे ते आहे. म्हणून बघा, माऊलींचं थोडक्यात वर्णन सांगतो मी तुम्हाला. माऊलींनी एकही ग्रंथ लिहिला असता, नुसता हरिपाठ किंवा ज्ञानेश्वरी, तरी सुद्धा भागलं असतं. उद्धाराला एक ग्रंथ कॉपी आहे. परंतु एवढे ग्रंथ का लिहिलेत माऊलींनी? समोरून जसे जिज्ञासू आलेत तसे तसे ग्रंथ माऊलींनी तयार केलेत. अगोदर जीवनमुक्त आलेत, त्यांच्याकरता अमृत अनुभव. नंतर चांगदेवांसारखी योगी आलेत, त्यांच्याकरता चांगदेव 65. नंतर ज्ञानाने फुगलेले आलेत अहंकाराने, त्यांच्याकरता ज्ञानेश्वरी. नंतर आपल्या भोळ्या भाबड्या संसारिकांकडे लक्ष गेलं, त्यांच्याकरता हरिपाठ. नुसता हरिपाठ लिहिला असता 27 अभंगांचा, तरी जगाचा उद्धार झाला असता. परंतु समोरून जसे अधिकारी आलेत, तसा विषय तसा ग्रंथ. नाहीतर एक ग्रंथ सगळ्यांना कळणार नाही. नुसतं चांगदेव 65 डोळ्यापुढे आणा, 65च ओवे आहे, पण चांगदेवाला कळण्याची पंचायत आहे. आपल्या वांगदेवाचा कुठे नंबर लागेल? चांगदेवाला कळणार नाही, आपला वांगदेव कुठे टिकेल तिथे? असा एक एक ग्रंथ. पण जसा अधिकारी तसा विषय, आणि अधिकारी बदलला की विषय बदलावलाच पाहिजे. एकाच विषयाचे सगळे अधिकारी नसतात, जसा अधिकारी तसा विषय वापरला पाहिजे. मग कीर्तनाला आलेले सगळे एका अधिकाराचे नसतात, म्हणून कीर्तनकार सर्वांगीण पूर्ण असावा लागतो. कारण कीर्तनाला आलेले गाते, श्रोते, म्हणजे काही काही गायन ऐकण्याकरता येतात, काही काही श्रवण करण्याकरता येतात, आणि तिसरा टप्पा माऊलींनी सांगितला, काही काही नुसते पाहते राहतात म्हणे. पाहतात इथे ते नुसते येऊन, काय चाललं आणि काही नाही, काहीच मिळत राहत नाही त्यांना. देखते किधर आणि चलते किधर. सकाळी विनाकारण ओरडत फिरतात, असं कीर्तन झालं बुवा, असं कीर्तन झालं बुवा. एकाने विचारलं, कोणता अभंग होता? काय माहिती करू तुका म्हणे, चालू होतं बुवा काहीतरी. अरे काय तुला डोंबलं कीर्तन कळालं? हे पाहते हे. कीर्तनाला गेल्यानंतर श्रोत्यांचा अभंग तर पाठ असावा, कोणता अभंग घेतला होता तो तर ध्यानात असावा डोक्यामध्ये किमान. म्हणून पाहते जे असतात ते नुसते पाहते, गाते श्रोते पाहते, काही काही चतुर असतात, परीक्षक असतात. महाराज मुद्द्यावर किती बोलतात आणि मुद्दा सोडून किती बोलतात, अभंगाला धरून किती बोलतात, अभंगाच्या बाहेर किती चालतात, हे चतुर. काही काही नुसते विनोद ऐकण्यासाठी असतात, विनोदी, म्हणून त्यांच्याकरता विनोद वापरावे लागतात. काही काही दुश्चित्त मनाने आलेले असतात, नुसते महाराज कुठे चुकतात बुवा. महाराजांना बोलायचं नाही तर दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांना टपका ठेवायचा, हे दुश्चित्ते. स्वयंभावे पूर्ण ज्ञाते, काही काही स्वयंभावे ज्ञाते असतात पूर्ण,
मग या सगळ्यांकरता तसं ज्ञान माऊलींनी वापरलेलं आहे. नाहीतर एक ग्रंथ लिहिला असता तरी भागला असतं, पण जसा अधिकारी असला तसा विषय मांडावाच लागतो, आणि मांडणं हे भाग ठरतं. वेगळा विषय मांडणं ते वक्त्याचं कर्तव्य ठरतं. एकच विषय सगळ्या अधिकाऱ्यांना चालत नाही. एकच उदाहरण सांगतो आणि शिवा आटोपती घेतो. काय झालं, दुपारच्या वेळेला लहान लहान मुलं एका म्हाताऱ्या आजीकडे आले आणि म्हाताऱ्या आजीला सांगितलं, आजी तुम्हाला एखादी गोष्ट येत असेल तर सांगा ना, आमचा टाइमपास होत नाही म्हणे. असं तुम्हाला गोष्ट पाहिजे का म्हणे, हो बसा माझ्याजवळ. त्या मुलांना जवळ बसवलं आणि म्हातारीने गोष्ट सांगायला सुरुवात केली. ऐका मुलांना, तुम्हाला गोष्ट ऐकायची ना, म्हटलं ऐका, सांगा आजी. आजीने गोष्ट सांगायला सुरुवात केली, मी ज्या वेळेला या गावात नांदायला आले आकाश एवढं खाली होतं म्हणे. ती मुलं सगळे टकमक पाहायला लागलेत ना एकमेकाकडे. हे आजी, मग पुढे काय झालं, एक दिवस मी सकाळी सकाळी अंगण झाडत असताना ते माझ्या पाठीला खरचटलं, मी झाडू उलटा केला, त्याला मारलं, ती माझ्यावर राग भरून वरती गेलं म्हणे. आता सगळे ऐकणारे ऐकणारेच असतात का. एक भलतं विचित्र पोरगं होतं, त्याचा का पोळ्याचा जन्म होता काय माहिती, आमोशेचा. म्हटलं आजी आकाश वरती गेलं तू म्हणते, मग एवढंच वरती का गेलं, याहीपेक्षा वरती का नाही गेलं, दिशेनं असंच का नाही झालं. ती म्हातारी म्हणे, सांगते ना रे तुला दम कसा राहत नाही म्हणे, आकाश याहीपेक्षा वरती गेलं असतं, परंतु का तिथे थांबलं. त्याच वेळेला रामप्रारात सकाळी एक शेतकरी बैलांना शेतात घेऊन चालला होता, त्याच्या हातातून बैलं सुटले, सैरा वैरा पळू लागले, शेतकरी पाठीमागे ओरडत पळत होता. बैल तर काही थांबले नाही, पण त्या शेतकऱ्याचा आवाज आकाशाने ऐकला आणि आकाश तिथेच थांबलं. बरं झालं म्हणे, माझी कोणाला तरी दया आली, झाली माझी गोष्ट. आता मुलांचं समाधान झालं ना, वरती का गेलं बुवा, याहीपेक्षा वरती का नाही गेलं, त्यांच्या शंकांचं निरसन बी झालं, इतका आनंद झाला टाळ्यांचा कडकडात. वाजी वाजी एकदम फर्स्ट क्लास गोष्ट सांगितली, काय गोष्ट झाली, अशा गोष्टी रोज सांगत जा म्हटले, आम्ही रोज तुझ्याजवळ येऊन बसत जाऊ, आम्ही गोष्टीचे खूप चाहते आहे, रोज आम्ही तुझ्याजवळ आलोत की वेगवेगळ्या गोष्टी सांगत जा. आनंदात ती पोरं निघून गेली. पण म्हातारी पोर निघून गेल्यानंतर कित्येक वेळ विचारच करत बसली, मनात नाही आणि ध्यानात नाही. काय गोष्ट सुचली म्हणे आज, किती सुंदर झाली गोष्ट, मुलांना किती आवडली, किती टाळ्या वाजवल्यात, आनंदातच गेलेत म्हटले ते. असा विचार करता करता तिच्या मेमरीमध्ये अशी आयडिया आली, जर मुलांना एवढी गोष्ट आवडली ही तर त्यांना किती आवडेल म्हणे. ते म्हणजे कळाले का तुम्हाला, ते म्हणजे त्या म्हातारीची मिस्टर. येऊ दे म्हणे संध्याकाळी त्यांना घरी, हीच गोष्ट मी त्यांना सांगते, त्यांनाही आनंद होईल. ते दिवसभर औरंगाबादमध्ये फिरलं, पाहे थकलेत दमलेत, संध्याकाळी आलं, हे मी खूप फिरलो म्हटले गावामध्ये, परंतु माझं कामच झालं नाही, खूप पायपिटी झाली, पटकन तांब्या भरून पाणी दे, पाणी पितो आणि शांत होतो. त्या म्हातारीने सांगितलं, दमून थकून आल्याबरोबर लगेच पाणी पिऊ नये, अगोदर माझ्याजवळ बसा. दुपारी मुलांना एक गोष्ट सांगितली, त्यांना खूप आवडली, तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हालासुद्धा आवडेल याची मला गॅरंटी आहे, बसाजवळ माझ्याजवळ, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ती म्हातारं म्हणे, कधी नाही ना, आज काही ना उकी आली म्हणे गोष्ट सांगायची, मग चला ऐकून तर घेऊ ही काय सांगते म्हणून. म्हातारं बसलं आणि त्या म्हातारीनं सांगायला लागलं, सांग काय गोष्ट सांगते. म्हातारीने तीच गोष्ट चालू केली. आपलं जेव्हा लग्न झालं, या गावात जेव्हा नांदायला आले, आकाश एवढं खाली होतं, एक दिवस मी अंगण झाडत असताना माझ्या पाठीला ते लागलं, मी झाडू उलटा केला, त्याला मारलं, ती वरती गेलं माझ्यावरती राग भरून. याहीपेक्षा वरती गेलं असतं, पण एक शेतकरी शेतात बैलांना घेऊन चालला होता, त्याच्या हातातून बैलं सुटले, सैरा वैरा पळू लागले, शेतकरी बैलांना म्हटलं, हो हो बैल तर काय थांबले नाही, पण आकाशापर्यंत आवाज गेला आणि आकाश तिथेच थांबलं, झाली माझी गोष्ट. पण गोष्ट झाल्यानंतर म्हातारा हसत बी नाही आणि रडत बी नाही, हू नाही आणि चू नाही, एकटक म्हातारीच्या नजरेमध्ये पाहतही. ती म्हणाली, नाही का दुपारी मुलांना सांगितले, त्यांना किती आनंद झाला, टाळ्यांचा कडकडाट, मी तुम्हाला डबल रिपीट करून सांगू का, तुम्हाला का लक्षात आली नाही गोष्ट. खूप बोलली म्हातारी, पण म्हाताऱ्याने काहीच उत्तर दिलं नाही, एकटक नजरेत पाहत राहिलं. ते सगळं हिचं बोलणं शांत होऊ दिलं, शांत वातावरण होऊ दिलं, टाचणी पडेल तर आवाज येईल. आणि सगळं वातावरण शांत झाल्यानंतर म्हाताऱ्याने एकाच वाक्यात विचारलं, हे असं तुला किती वाजापासून होत आहे म्हणे. आकाश कुठे, तू कुठे, पाहते कुठे, बोलते कुठे म्हणे. मी त्याला मारलं, त्याला ते वरती गेलं, सांग लवकर किती वाजेपासून तुला असं झालेलं आहे, गाडी किती वाजता आहे, एकतर तुला आता पुणा नाहीतर ठाणा कुठेतरी ॲडमिट करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. अहो का बरं असं झालं, त्याचं उत्तर आहे का, विनोदाचा भाग सोडा. त्या गोष्टीचे अधिकारी लहान लहान मुलं आहेत, त्या गोष्टीचा अधिकारी तो म्हातारा नाही.
अधिकारी बदलला विषय बदलावा लागेल. तसं दुसऱ्या चरणामध्ये जे ज्ञान माऊलींनी सांगितलं त्या ज्ञानाच्या अधिकारी सोळ्या बाबड्यांना माऊली सांगताय तुम्हाला हे कळालं नाही ना, तुम्हाला सोपं साधन सांगून तो आनंद प्राप्त करून देतो. मग माऊली सांगा ना आम्ही काय करायचं. माऊली म्हणताय तुम्ही एक करा, सातवा अवतार आठवा वेळोवेळा, सातवा अवतार आठवा सातवा अवतार आठवा वेळोवेळा, सातवा अवतार आठवा वेळोवेळा, सातवा अवतार आठवा वेळोवेळा, सातवा अवतार आठवा वेळोवेळा. बाप Ah
कला भी अशी आहे ना, मालकोंद भैरवी शिवरंजनी तोडी आहेर भैरव हे असे राग आहेत की सगळ्यांना म्हणता येणारे राग आहेत. आणि ज्यांना गायनातलं कळतं त्यांना हा राग जर येत असेल तर त्यांना राग म्हणूच द्यावा लागतो. आणि जर येदा कदाचित एखाद्याला राग नाही म्हणू दिला तर त्याला कार्यक्रम झाल्यानंतर क्रोध येण्याची दाट शक्यता असते.
तुमच्या महिला मंडळीमध्ये सुद्धा पुष्कळ होते अजून म्हणणारे, पण मी मुद्दाम म्हणजे ओढतं घेतलं त्याचं कारण आमचे शूटिंगवाले भैया भाऊ त्यांना सुद्धा घाम येऊन गेला होता, त्यांनी बी एकदा घाम पुसून घेतला, हे आता होऊ द्या, ज्यांना कळतं गायनातलं त्यांनाच, कारण मी बोललो कीर्तनाला आलेले काही काही गाते असतात त्यांना गायन ऐकावं असं वाटतं, पण ज्यांना गायन कळत नाही, मी एकदा एका मोठ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला गेलो, संगीत विशारद गायक, आणि ते ज्या वेळेला सरगममध्ये ताणे मारायला लागलेत मी खाली बसलेलो होतो, माझ्यापुढे दोन पोरं बसलेले होते, त्यांना काही गायनातलं कळत नव्हतं, ते गप्पा मारायला लागले चालू गायनात, आणि मी ऐकलं, तो एक म्हणे का रे आता हे काय नवीन चालू झालं म्हणे, दुसरा म्हणे नाही रे हे पंक्तीत जास्त खाऊन घेतात म्हणे आणि इथे जिरवतात म्हणे ते, त्यांना यातलं काही कळत नाही गायन आहे म्हणून, अशी स्थिती आहे. चला शेवटच्या चरणाचा विचार सांगतो आणि शेवा आठवतो. माऊली शेवटी म्हणतायत सगळ्या भोळ्या भाबड्यांना आणि जे अशिक्षित आहेत त्यांना सांगतायत, ज्यांना परमार्थातलं अवघड जमणार नाही ज्ञान, अवघड साधना करता येणार नाही अशांना माऊली सांगतायत, फक्त सातवा जो अवतार आहे तो वेळोवेळा आठवा. सातवा अवतार आठवा वेळोवेळा. सातवा अवतार मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींचा आहे, तो अवतार वेळोवेळा आठवा हा खरा अर्थ आहे. पण चिंतनाचं मंथन केल्यानंतर अजून एक अर्थ अतिशय सुंदर निर्माण होतो याच पूर्वार्धामध्ये. सातवा अवतार मग आठवा वेळोवेळा. सातवा आठवा वेळोवेळा म्हणजे सातवा अवतार आणि आठवा अवतार वेळोवेळा आठवा, कारण सातवा रामाचा आहे तर आठवा कृष्णाचा आहे. हा महिना अतिशय उत्तम आहे बरं का, उत्तम हा चैत्र मास, यामध्ये सातव्या अवताराचं म्हणजे प्रागट्य झालेलं आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींचं, ती नवमी आता मागे गेली. म्हणजे त्यांना आठवा म्हणजे सप्ताच्या कालावधीमध्ये त्यांनाही आपण आठवतो, आणि आठवाई जर आठवायचा ठरवला तर सुंदर असं भागवत कथेचं चिंतन चालू आहे, आणि तो आठवा परमात्मा कृष्ण परमात्मा त्यांचा स्वयंवर झालं. सातवा अवतार आठवा वेळोवेळा. सातवा अवतार आणि आठवा अवतार हे वेळोवेळा आठवा दोन्ही अवतार, यांना आठवल्यानंतर काय होईल हो, तो विटेवरती असणारा विठ्ठल परमात्मा तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमची जवळीक साधेल. का बरं, काय संबंध, तर त्याच परमात्म्याचे हे मागचे अवतार आहे, परमात्म्याला आनंद होईल, हे लोक माझ्या मागच्या अवताराचं स्मरण करतायत आनंद होईल परमात्म्याला, आणि त्यांच्या मागच्या अवताराचं तुम्ही स्मरण करतात म्हणून तो परमात्मा तुमची जवळीक साधेल, आणि जवळीक साधून तोच आनंद घण असल्यामुळे तुमच्यावरती आनंदाचा वर्षाव करेल. बा परमादेवर विठ्ठलू जवळा आणि मग तुमच्यावरती तो आनंदाचा वर्षाव करेल, कारण तो आनंद घण आहे. आनंदाद्वय नित्य निरामय जे काने जे ध्येय योगी यांचे विटेवरी नीट आनंदाचा कंद तुका नाचे छंदे नाम घोष, तो परमात्मा आनंदाचा वर्षाव करेल. माऊली म्हणताय त्याच परमात्म्याने माझ्यावरती आनंदाचा वर्षाव केला, तो सद्गुरु निवृत्तीनाथांमुळे झाला आणि म्हणून आज तो आनंदाचा दिवस उजळल्यामुळे माऊली म्हणतायत आनंदुरे अजी आनंदुरे सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. त्या आनंद घण परमात्म्याचं दर्शन आपल्या जीवनामध्ये होणं घण गरजेचं आहे, आणि म्हणून सगळ्यांनी सतपथगामी बना, पारमार्थिक बना, अधिकारी संत सज्जनांच्या माध्यमातून परमार्थ करा, गळ्यात तुळशीची माळा घाला, व्रतवैकल्य उपासना वारी आईवडिलांची सेवा या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आचरणात आणा. विशेषत्वाने परमार्थ करत असताना जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्ये सांभाळावी, निर्वेशने पवित्र जीवन जगा, अंतकरण स्वच्छ निर्मळ ठेवा, कुणाचा द्वेष करू नका आणि अजिबात अहंकार